राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान परभणी इथल्या दौऱ्यावर असताना त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना पक्ष सोडून जाणाऱ्यांचा समाचार घेतलाय. पवार यांनी यावेळी शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण देखील केलंय. यावेळी ते काय म्हणाले आपण पाहूयात. गड किल्ले भाड्यानं देण्याचा राज्य शासनाच्या निर्णयाचंही पवारांनी यावेळी चांगलाच समाचार घेतलाय. महाराजांचे गड किल्ले हे देशाचे वैभव आहेत, मात्र सरकार आता किल्ल्यांवर छमछम साठी भाड्यानं देणार असल्याची जहरी टीका पवारांनी केली आहे. काही वाटत की मला काही चिंता वाटत, मला आठवत की 1980 साली माझ्याकडे मी सगळेवर 6 आमदार निवडून झाले आणि 8 दिवसाच्यासाठी परदेशाला गेलो, परत आलो त्या 7 वजी 52 गेली. घेतली मत मागायला आला तुला एका आम्ही निवडून दिलं ते काय पळेल ते 52 लोक निवडणुकीच पाहिजे. मला नाशिक पर्यंत फोन आला की प्रधानमंत्री आज त्या ठिकाणी येणार, पण सगळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांना नोटिसा दिले, घराच्या बाहेर करायचे नाही, काही नाटक केली. नाशिक ही भारतातील सगळ्यात मोठी कांद्याची बाजारपेठ आणि कांद्याही केला सरकारने, कोणी कांदा आणायचा नाही बाजार. काय म्हणजे मी अधिकाऱ्याला फोन करून विचारलो कांदा बाजार का नाही म्हणजे तिच्या सरकारनं भीती अशी होती. प्रधानमंत्री आल्याच्या नंतर त्यांच्या गाडीवर कांद्याची म्हणजे का भीती नाही म्हणजे लोकांना काही गोष्ट आवडली नाही म्हणजे काय आवडली नाही. पाकिस्तान वरचा कांदा आता तुम्ही पाकिस्तान वरचा कांदा परदेशांना शेतकऱ्याच्या किमती पाडणार, त्याला आसपासच्या त्या रस्त्यांना लावणार, त्याला कर्जबाजारी करून टाकणार आणि त्याची प्रतिक्रिया शेतकऱ्याच्या मनामध्ये आली तर त्याला तोंड द्यायचा. या राज्याचा प्रत्येक किल्ला हा नव्या पिढीला प्रेरणा देणार स्थान आहे. त्याला इतिहास आहे, स्वराज्य प्राप्तीची भूमिका तिथे घेतली आणि त्या किल्ल्यामधून महाराष्ट्राचा इतिहास छत्रपतींनी घडवला त्याचा अभिमान तुम्हाला सांगणार नाही. काय झालं, राज्य सरकारने जाहीर केलं की सगळे किल्ले आता आम्ही पर्यटनासाठी वापरले. तिथं बार करतात, तिथं आणखी काही सुविधा करतात, करमणुकीच्या. आणि त्या किल्ल्यामध्ये महाराजांची तलवार फलकियांचा नाश करण्याच्यासाठी चमक नाही. तिथं तुम्ही काय करता आणि मोदी माहिती का मोदी आहे सातारची अथवा किस्सा तुमच्या सोलापूर जिल्ह्यात माझा वर्धा सगळं आणि माझ्या वर्धा सगळ्यात आणखी एक गाव त्याचं नाव चौफुर म्हणजे ऐकते का नाव काय असतं चौफुर छम छम आता हे छम छम छत्रपतींच्या किल्ल्यामध्ये त्याची व्यवस्था करायची की नाही. जिथे शौर्याचा इतिहास झाला, जिथे त्यागाचा इतिहास झाला व्यवस्था त्या ठिकाणी करायला लागली आणि नव्या पिढीच्या समोर ही गरीब सभा आज ठेवायला हवी. आज या इतिहासाची आणि या गौरवशाली कामगिरी या ठिकाणी झाली त्या स्थळाची या पद्धतीने बेजर करण्याचं काम कोणी करत असते तर त्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता देणार नाही हा निकाल तुम्हाला मला द्यायचा.